संक्रांत सण म्हटला म्हणजे मांजामध्ये अडकून पक्ष्यांनी घायाळ होणं हे आता नित्याचं झालं आहे, आणि त्यामुळे अनेक पक्ष्यांना आणि अनेक माणसांनाही यामुळे जीव गमवावा लागला आहे. नायलॉन मांजामध्ये अडकून काल एक घर खाली पडली. काठी गल्लीतील स्थानिक नागरिकांनी फोन करून कळवलं असता तेथील ऋषिकेश कांबळे आणि चेतन कोकाटे यांनी पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये तिला उपचारात नेलं. त्याचप्रमाणे बस डेपोजवळील झाडामध्ये अडकून दोन घारे रात्री 12:30 झाले तरी अडकलेल्या होत्या. अग्निशामक दलाच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन करून ऋषिकेश कांबळे, राजा आठवरे, अक्षय सोनवणे, सत्यजित आहेर यांनी व्यवस्थित त्या घारींना पकडून उपचार केले. गोविंदनगर इथं देखील कबूतर भयानक अवस्थेत पंख चाटून वेगळा झालेल्या अवस्थेत सापडला. त्याला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करून ह्या ग्रुपनं वाईल्ड लव्हर टीम ही नाशिकमध्ये सर्व भागांमध्ये पशुपक्ष्यांना जीवदान देण्याचं काम करत आहे. त्यामध्ये ऋषिकेश कांबळे हे फातर्डी फाटा, विशाल बापना हे पंचवटी शाखा, अक्षय सोनवणे हे आडगाव, मुंबई नाक्याचे किशोर रणशूर, नाशिक रोड राजेश बडोदे, जय भवानी रोड येथील सलमान शेख, वेदगाव रोशन लबडे, सिडकोतील मोनू केदारे, सामनगावचे अमित खायवंटे, मसरूळ शुभम दुसाने, सातपूर रमेश शिंदे, भगूर भागामध्ये मंगेश परदेशी, इंदिरानगर भागात चेतन कोकाटे हे या वाईल्ड लव्हर टीममध्ये सहभागी होऊन पशुपक्ष्यांना जीवदान देण्याचं काम करता आहेत. यापैकी कुठल्याही परिसरामध्ये जखमी पक्षी आढळून आल्यास यांच्या वाईल्ड लव्हर टीमशी संपर्क साधण्याचं आवाहन या संपूर्ण टीमनं केलं आहे. नमस्कार, मी ऋषिकेश कांबळे वाईल्ड लाईफ लव्हर टीममध्ये काम करतो. तर आम्ही सर्पमित्र आणि पक्षीमित्र म्हणून काम करत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर जर कुठे नायलॉन मांजामध्ये पक्षी अडकून पडले असतील, जखमी असतील, तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही त्वरित तिथे पोहोचून त्या पक्ष्याचा प्राण वाचवण्याचा 100% प्रयत्न करू. व बाकी लोकांना पण आम्ही आवाहन करतो का नायलॉन मांजाचा वापर करू नये. व नायलॉन मांजा कोणी विक्री करत असेल तर त्याच्यावरती पण गुन्हा नोंद होईल. तर पोलिसांशी संपर्क करावा या गोष्टीसाठी.